लोकसभा निवडणुकी पाठोपाठ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात बाजी मारल्यानंतर ठाकरे सेनेनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुंबईतील वर्चस्व कायम राखण्यासाठी ठाकरे सेना 25 जागांसाठी आग्रही आहे. लोकसभेला शिवसेना ठाकरे गटानं मुंबईतील 6 पैकी 3 जागा जिंकल्या. यानंतर आता विधानसभा निवडणुकीत मुंबईत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी ठाकरे सेनेनं मोर्चे बांधणी केली आहे. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा येतात. गेल्या निवडणुकीत भाजप मुंबईतला सर्वात मोठा पक्ष ठरला. शहरात भाजपला 16 जागा मिळाल्या तर शिवसेनेला 14 जागा मिळाल्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर 14 पैकी 6 आमदार शिंदेसोबत गेले तर 8 आमदार ठाकरेंसोबत कायम राहिले. आता विधानसभेला काही महिन्यांचा कालावधी राहिलाय. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी खलबत सुरू आहेत. मुंबईतील 36 पैकी 25 जागा लढवण्यासाठी ठाकरे सेना आग्रही आहे. यामध्ये शिवडी, भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर, भांडूप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, दहिसर, गोरेगाव, वर्सोवा, वांद्रे पूर्व, विलेपार्ले, कुलाबा, वडाळा, मानखुर्द, शिवाजीनगर, चांदिवली, बोरिवली, मलाबार हिल, अणुशक्तीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. वांद्रे पूर्वमधून युवा सेनेचे वरुण सरदेसाई इच्छुक आहेत. इथे काँग्रेसचे जिशान सिद्दीकी आमदार आहेत. त्यांचे वडील बाबा सिद्दीकी अजित पवार गटात गेलेत, त्यामुळे सिद्दीकी काँग्रेसमध्येच राहतील का याबद्दल शंका आहे. दहिसरमधून तेजस्वी घोसाळकरांचं नाव चर्चेत आहे. तेजस्वी यांचे पती अभिषेक शिवसेनेचे नगरसेवक होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची गोळीबारात हत्या झाली. तेजस्वी यांचे सासरे विनोद घोसाळकर दहिसरचे माजी आमदार आहेत. तेजस्वी यांना नगरसेवक पदाचा अनुभव आहे, त्यामुळे त्यांना दहिसरमधून उमेदवारी मिळू शकते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.